पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिदींना श्रद्धांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आपण आपल्या मंत्रालयाचा जो तिरंगा आहे तो सुद्धा अर्ध्यावर आणला राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे हा तिरंगा अर्ध्यावर आणण्यात आलेला आहे भारताची खऱ्या अर्थानं ओळख असलेल्या सगळ्या भारतवासियांना आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध केलेल्या अशा लता दिदी आणि हा एका युगाचा अंत आपण म्हणतोय संगीत क्षेत्रात क्षेत्रा ही एक मोठी पोकळी आता निर्माण झाली आणि केवळ क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर प्रत्येक सामान्य माणसाचं आहे लता दिदींचं गाणं ज्या ज्या माणसानं ऐकलंय आणि त्या आवाजानं जो जो माणूस मंत्रमुग्ध झालाय त्या प्रत्येकाच्या मनात ही एक